विश्वराज भैया महाडिक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर युवा सभासद शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे व समाधानाचे वातावरण. मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून आजपर्यंत भीमा शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या सर्व प्रमुखांनी खासदार धनंजय महाडिक व युवा नेते विश्वराज महाडिक यांनी व यांच्या सर्वच प्रचार प्रमुखांनी प्रचारामध्ये संपूर्णपणे आघाडी घेतल्याचे दिसत आहे. विश्वराज भैया महाडिक यांनी तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन होम टू होम प्रचारावर अधिक भर दिला असून ते सर्व गावातील वाड्या वस्त्यावर फिरून सर्व सभासद शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत. पंढरपूर मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील भाग मोठ्या प्रमाणात पिंजून काढला असून त्यांची कोणेरी कुरुल ढोक बाबुळगाव नजीक पिंपरी पोखरापूर शेज बाबुळगाव वरकुटे आंबे चिंचोली पुळुजवाडी मुंढेवाडी विटे सरकोली आदी सर्व गावांमध्ये फिरत आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज पंढरपूर तालुक्यातील विटे या ठिकाणी भीमा परिवाराचे युवा नेते विश्वराज भैया महाडिक यांच्याशी बातचीत करत आहोत. त्यांना पहिला प्रश्न असा असेल की आज तुम्ही जोपर्यंत इथं सर्व कार्यक्षेत्रामध्ये फिरताय सर्व सभासद शेतकऱ्यांचा काय प्रतिसाद आणि त्यांचं काय आपल्याबद्दल प्रतिक्रिया आहे? जवळजवळ माझी आपली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 81 गावं आहेत. जवळजवळ माझी 90-92% गावं आता पूर्णपैकी फिरून झालेली आहेत. पुढच्या 3 दिवसात बाकीसुद्धा मी कवर करणार आहे. जाईल तिथं माझा सत्कार केला जातो, सन्मान केला जातो. शेतकरी अडीअडचणी सांगतात, कारखान्याच्या विषयी काही सुधारणा करायच्या असतील तर तेसुद्धा सूचना आम्हाला देतात. निवडणुकीची काही चिंता करू नका असं देखील म्हणतात. तर फार उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सर्व शेतकरी सभासदांकडनं मिळत आहे आणि त्या कारणार्थ ही निवडणूक आम्हाला फार सोपी जाणार आहे असं मला वाटतं. शेतकऱ्यांबद्दल आता तुम्ही युवा नेते, शेतकऱ्यांबद्दल पुढचं काय विजन असेल तुमचं? ह्या भागातील शेतकरी सभासदांचे भरपूर काही विषय आहेत जे आपल्याला पुढच्या काळात सोडणीच्या मार्गावर घ्यावे लागतील. कारण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आपण कारखान्याच्या माध्यमातून त्यांना कायम न्याय देण्याचा प्रयत्न करतो. सर्वात जास्तीत जास्त दर हा भीमा कारखाना देत आलेलाच आहे. सर्वात चोख काटा भीमा कारखान्याचा हे एक उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेलंच आहे. तर त्या बाबतीत कुणाचीही काही तक्रार नाही आहे. बाकी आमचं पुढचं विजन या बाबतीमध्ये असं असणार आहे की आमचे काही शेतकरी सभासद आहेत त्यांचे ऊस पाठीमागे राहतात. कारण गाळप क्षमता आपली आता वाढलेली आहे. 5000 TCD आपली गाळप क्षमता आहे. पण पुढच्या 2 वर्षामध्ये जेव्हा आपण डिस्टिलरी प्रकल्प हाती घेऊ तेव्हा जवळजवळ 7,500-8,000 आपण दररोजचं गाळप कारखान्यामध्ये करू शकणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. चांगला रेट, चांगला काटा आणि मग सर्वांचा ऊस गाळपाला येईल हे आम्ही या माध्यमातून करतो. काल पाटकुल येथील प्रचारसभेमध्ये पंढरपूरचे एक नेते असं त्यांनी सांगितलं की पंढरपूरची पोरं खूप डेंजर आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगताल त्यांना? काय तुमचं म्हणजे काय म्हणणं काय असेल? पंढरपूरची पोरं फार डेंजर आहेत मी पाहिलं नसेल ते बहुतेक मी पाहिलेलं नाही आहे. मी जास्त इतरांच्या प्रचारसभेवर जास्त मी लक्ष देत घ्यावीच नाही आहे. मला माहीत नाही त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन काय होता. पण नक्कीच पंढरपूरची शेतकरी सर्व युवक आणि शेतकरी फार स्वाभिमानी आहेत, सुज्ञ आहेत असं मी म्हणेन. डेंजर हा शब्द मला माहीत नाही कितपत योग्य आहे. पण नक्कीच ते आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील ह्यावेळी. सोशल मीडियामधून त्यांनी असाही अपप्रचार चालू केलेला आहे की पाटील प्रचार कुटुंबियावर महाडिक कुटुंबियांकडून वारंवार आरोप होत आहेत म्हणून. आता जवळजवळ काल एक पंढरपूरचे प्रचार कुटुंबाचे सदस्य आणि आज एक ठिकाणी कुरुलमधील सदस्य म्हणजे कुरुलच्या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत, तर तुम्ही याबद्दल काय सांगता? म्हणजे त्यांचं कसं आव्हान असेल आपल्यापुढं? खरं तर ही निवडणूक वेगळ्या पातळीवर व्हायला पाहिजे होती. ही निवडणूक शेतकरी सभासदांच्या हितासाठी त्यांच्या हिताचे काही प्रश्न आहेत या बाबतीत व्हायला पाहिजे. त्याविषयी साहेबसुद्धा मांडणी करत आहेत. आम्हीसुद्धा वारंवार सगळीकडे जाऊन सांगत आहे की शेतकऱ्यांना योग्य तो दर आणि योग्य असा काटा
याविषयीच ही निवडणूक व्हायला पाहिजे. पण आपण बघू शकता गेले काही आठवडे आपण त्यापासून थोडं दुरावतोय. मोठ्या प्रमाणात अपप्रचार इलेक्शन प्रोसेसच्या बाबतीत असेल किंवा विमा कारखान्याबाबतीत असेल आणि विचित्र प्रकारचा असा अपप्रचार चालू आहे. आकडेवारी फुगवली जाते किंवा एक मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांचं फार मोठं कर्ज आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, जमीन नावावर करून घेतली, साखर चोरली, वेगवेगळे मुद्दे ते समोर आणतात. ह्याला काही तथ्य नाही आहे असं मला सर्व शेतकरी सभासदांना सांगायचं आहे. विमा कारखाना हे आमच्या आजोबांनी कैलासवासी भीमराव दादांनी उभा केलेली ही संस्था आहे. ते म्हणूनच आमच्यासाठी हा एक मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे असं मी म्हणेन. कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार या संस्थेचा गैरवापर कशासाठी होत नाही. आम्ही सर्वांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं हे सर्व शेतकरी सभासदांना याची जाणीव आहे. विरोधकांना काय आव्हान करता येईल? शेवटचे चार दिवस जवळजवळ राहिलेत प्रचाराचे, काय तुमचं म्हणजे आव्हान काय असेल विरोधकांना? माझं आव्हान त्यांना काय नाही आहे, मी एक सूचना देऊ शकतो की तुम्ही शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल काहीतरी बोला. अपप्रचार भूलथापा मानण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे काय प्रश्न तुम्ही मार्गी लावणार असाल तर त्याच्याविषयी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मागील काही वर्षामध्ये अडचणी आल्या होत्या पण त्याच्या बाबतीत अपप्रचार करण्यासाठी काय नाही आहे. शेतकरी सभासदांना मोठ्या प्रमाणात भीमा सहकारी साखर कारखाना मदत करत आलेला आहे, गेले 10 वर्ष झालं त्यांना माहिती आहे. म्हणून मी सूचना जेवढी देईन की अपप्रचार करू नका.